अहमदनगर शहरात एक शाम हिम्मत अहमदनगरी के नाम द्वारे ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। उर्दू साहित्य व उर्दू भाषेसाठी कार्य करणाऱ्या जुन्या काळातील लोक राहिलेले आहे, तेच थोडेफार काम करत आहे, पण हा वारसा पुढेही चालावा याकरिता युवा पिढीने उर्दू साहित्यात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन अकबर भाई बंबईवाले यांनी केलं। मखदूम सोसायटी व इदारा अदवे इस्लामीच्या वतीने जुन्या काळातील अहमदनगर येथील उर्दू कवी आणि साहित्यकार हिम्मत अमीर अहमदनगरी यांच्या 57व्या स्मृती दिनानिमित्त एक शाम हिम्मत अहमदनगरी के नाम द्वारे ऑल इंडिया मुशायराचं अहमदनगर शहरातील रहमत सुलतान हॉल येथे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उर्दू साहित्यिक व चांद सुलताना हायस्कूलचे माजी प्राचार्य सय्यद सैफ अली हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूर भाई शेख, अकबर भाई बंबईवाले, समाजवादी पार्टीचे स्टेट जनरल सेक्रेटरी डॉक्टर अहमद रौफ शेख, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार, माजी प्राचार्य अब्दुल कादिर, दादूभाई सुभेदार, समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष अबिद हुसेन, सईद खान, कमरुद्दीन भाई, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सदस्य निसार बागवान, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, समीर सय्यद नासिक, रहीम खान नवाज खान, जहीर सय्यद, सय्यद आरिफ, सलीम छोटू मियाँ जहागीरदार आदि मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना अकबर भाई बंबईवाले म्हणाले की आज अहमदनगर मध्ये जुन्या काळातील उर्दू साहित्यिकांना लोक विसरलेत, अशा वेळी अमीर आर्ट्स व मखदूम सोसायटीने एक जुन्या दिवंगत सुफी कवींचं स्मरण ठेवणे ही एक नव्या युगाची सुरुवात आहे। हे कार्य सतत पुढे सुरू राहण्याची अत्यंत गरज असून नवीन पिढीला जुन्या इतिहासासोबतच तंत्रज्ञानाच्या युगात उर्दू साहित्यिक फार मागे पडलेत, हा साहित्यिक मागासलेपणा युवा पिढीनं पुढाकार घेऊन संपवला पाहिजे असं सांगितलं। तर या मुशायऱ्यामध्ये हिम्मत अहमदनगरीच्या आठवणींना उजाळा देताना खतीब तहुरा यांनी हिम्मत अहमदनगरीची नातिया शायरी तसेच कारी अनवार अहमद आणि नदीम रजा यांनी हिम्मत अहमदनगरीच्या अनेक सुफी रचना सादर केल्या। हिम्मत अहमदनगरीचे नातू मुनव्वर हुसेन यांनी हिम्मत अहमदनगरी यांच्या जीवनावर यावेळी प्रकाश टाकला। या प्रसंगी नगर जिल्ह्यासह देशभरातून आलेल्या शायरांमध्ये अख्तर इलाहाबादी, यासर आजमी, अख्तर बेकाब, अख्तर बेबाक, इरशाद वसीम, डॉक्टर कमर सुरूर, बिलाद अहमद नगरी, बिलाल अहमद नगरी, अर्क अहमद नगरी, सय्यद खलील, आसिफ सर, मुनव्वर हुसेन, सुलेमान अहमद नगरी आदी कवींनी मुशायऱ्यात रंगत भरली। तर हा मुशायऱ्याचा कार्यक्रम रात्री 2 वाजेपर्यंत चांगलाच रंगला होता। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आबिद खान यांनी केलं, तर सूत्रसंचालन मुनव्वर हुसेन यांनी केलं। आभार आमिर खान यांनी मानले। तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता के खान, छोटे खान, हिम्मत खान उर्फ मंजूर पेंटर आणि मजहर खान यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी अरबाज सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।